तरहई भव सिंधुरे। एका छोट्याशा वचनामध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक तर दुर्लभ मानव म्हणजे जीवन कसं आहे, दुर्लभ आहे. मग काय करावं, दुर्लभ मानव जन्म सत्संगे. सत्संगामध्ये आपण लावायला हवं आपलं हे दुर्लभ मनुष्य जीवन. महाराज सांगत होते श्रद्धा अदो श्रद्धा, त्यानंतर साधुसंग फार महत्वाचा, फार महत्वाचा आहे. Person is known by the company kind of company he keeps. अशी इंग्लिश मध्ये म्हणा आहे, त्या व्यक्तीचा, कोणत्या व्यक्तीचा परिचय, तो कोणाच्या बरोबर बसतो उठतो, त्याचे सर्व व्यवहार चालू असतात, अधिक वेळ खर्च करतो, त्यावरून त्या व्यक्तीचा परिचय आपण परिचय होतो म्हणा. हरी हरी. सर्वोत्तम संघ आहे साधुसंग. सर्वशास्त्र कोण लव मात्र साधुसंगे सर्व सिद्धी हो. आणि श्री प्रभुपादांनी ही जी आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली, त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून सर्वांना साधुसंग लाभावा, सत्संग लाभावा. साधुसंग लाभतास काय होत, साधु सांगतात भजन क्रिया विधी निशी हे करा हे करू ना, जेणेकरून त्या व्यक्तीला तरह ए भव सिंधुरे. त्या तीन गोष्टी, एक मनुष्य जीवन दुर्लभ मानव पहिली गोष्ट, जनम सत्संगे दुसरा, सत्संग महत्वाचा आहे. आणि या दुर्लभ मनुष्य जीवनाचा उपयोग सदुपयोग आपण जर केला सत्संगामध्ये तर काय परिणाम फळ काय, तर हई भव सिंधुरे हे भवसागर, भवसागर आपण तरुण जाऊ, आपणही जाऊ की मग आम्ही जातो कुठे चालला आहात आपण आमच्या गावा. तसं या वर्षी तुकाराम महाराजांच जे वैकुंठ गमन झालं त्याला 375 वर्ष पूर्ण होतात, त्या निमित्तानं देहू मध्ये तुकाराम महाराजांच वैकुंठ गमन झालं. तुकाराम बीज असं काय बीज गौर पौर्णिमेनंतर, चला आपण आपण फाल्गुन पौर्णिमा म्हणता, ज्या फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू गौरांग प्रकट झाले. त्यानंतर दोन दिवस द्वितीयच्या दिवशी, आता त्या वर्षी नाही, चैतन्य महाप्रभू तर 538 वर्षापूर्वी श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू या पृथ्वीच्या पाठीवरती मायापूरमध्ये
प्रकट झालंय त्या यशाची नंदन. जे होते देवकी नंदन ते झाले सचिनंदन. जय सचिनंदन, जय सचिनंदन, जय सचिनंदन गौर हरी. तुकाराम महाराज जसे गेले वैकुंठाला गेले आपण कधी विचार करता वैकुंठाला जाण्याविषयी वगैरे? कुठं जाणार की नाही, की जावं लागणार की नाही, की भस्मी भूतश देह शकुतः पुनरगमनो भवेत, असं अशी म्हणणारी मंडळी चारवाक होऊन गेले, चारवाक होऊन गेले, चारवाक. त्यांच्या मते भस्मी भूतश देहश हे या देहाची शरीराची राख झाली ज्यावेळी होते संपलं की एव्हरीथिंग इज फिनिश्ड. यातना वगैरे पुनर्जन्म विसरून जा असं त्यांचं मत. पण अर्थातच पुन्हा जन्म आहे. द बेस्ट थिंग इज परत जर जन्म घ्यावा लागला नाही ती सर्वोत्तम गोष्ट. अशी तयारी करायची असते या मनुष्य जीवनामध्ये. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुनः. असं कृष्ण म्हणाले. कृष्णावरती आपला विश्वास आहे का? त्या ड्रायव्हरवरती विश्वास आहे आपला? त्याला नाही विचार रे त्याच्याकडे आहे का लायसन्स आहे का नाव्यावरती काय नावीच म्हणतात. त्याच्या हातामध्ये वस्तारा आहे आताच शार्प. आराम रिलॅक्स त्याच्यावरती विश्वास आहे. पण भगवंतावरती विश्वास आहे का? की भगवंताच्या म्हणण्यावरती विश्वास आहे का? की भगवंत जे बोलतात ते खरं बोलतात की असंच काहीतरी? सांगतात सर्वमेत धृतं मन्ये यन्मा वदसि केशव. ते गीतेची वचन ऐकता ऐकतात मध्येच अर्जुन म्हणाला गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये आपण जे काय सांगत आहात भगवंत सर्वमेत ऋतम. ऋतम म्हणजे सत्य. आपण फक्त सत्यच बोलत आहात. प्रत्येक गोष्ट आपल्या मुखारविंदातून निघालेली सत्य फक्त सत्यच आहे. सत्यम असं अर्जुनाचं म्हणणं, अर्जुनाचे असा अर्जुनाचा विश्वास त्या ते धरून बसायला हवं किंवा रमण कृष्ण कुठे आहे तिथं. हरी हरी. सोडून गेला राम, सोडून गेला राम. असं अयोध्येमधले अयोध्यावासी म्हणत होते.
भगवान ज्यावेळी वनवासासाठी निघाले हरी सोडून गेला राम, कसा मला सोडून गेला राम, हरी हरी। तसे आपण त्या लिलेमध्ये भगवान अयोध्यावासींना सोडून जात होते, गेलेही, म्हणून सर्व लोक रडत होते, आक्रोश जी व्याकुळता रिअली। तसे आपण केव्हा होणार व्याकुळ भगवंतासाठी? आपणच केली फार मोठी चूक, गोड चूक, भगवंताला सोडून आपण या जगामध्ये येऊन पोहोचलो। हरी हरी। मग भगवंत विचार करतात, तो मला सोडून गेला, तो मला सोडून, तो मला, भगवान विचार करतात, तो मला, ती मला सोडून गेली, ती लातूरचे किती 6 लाख जी मला सोडून गेले, मला वैकुंठामध्येच, वृंदावनामध्येच, त्या वृंदावनामध्ये सोडून गेले, ज्या ठिकाणी गेलेले आहेत ते अर्थातच सुखी राहू शकत नाहीत, कारण ते जग मीच बनवलेलं आहे। आणि ते जग कसं आहे? दुःखालयम अशाश्वतम, परत कृष्ण अर्जुना सांगतात, या जगामध्ये तुम्ही लोक राहत आहात, हे जग कसं आहे? दुःखालयम, दुःखालयम अशाश्वतम, आदि आदि दैविक आध्यात्मिक आदि भौतिक दुःखच दुःख आहेत, त्याच्या नावही माहिती नाहीत। महाराज सांगताय आध्यात्मिक दुःख माहिती, आध्यात्म म्हणजे काय, आदिदैविक दुःख, आदिभौतिक दुःख, त्याशिवाय जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, या जगामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधीच दुःख आहे, कष्ट आहेत। म्हणून शंकराचार्यासारखे विद्वान मंडळी प्रार्थना करतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाहि पारे मुरारे। बरच झालं राट गाड ग, पुनरपी जननम मरणम जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया वासव 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 भगवंता। चैतन्य महाप्रभू म्हणताय, ऐ नंद तनुज किंकरं पतितां मां विषमे भवां बुधो कृपया तव पाद पंकज सित धूलेश दृशं विचिन्तय।
ए नंद तनुज, ऐ नंद तनुजा, शिक्षाष्टक मध है। हरी हरी। ए नंद, ऐ नंद तनुज किंकरम, ए नंद तनुजा, नंद महाराजा चा पुत्रा ना, हे नंद नंदन, मी आपलाच तर आहे। ऐ नंद तनुज किंकरम, मी सेवक आहे, दास आहे, दासाला किंकर म्हणतात। किम करो मी, किम करो मी, अहम किम करो मी, मी आपल्यासाठी काय करू शकतो, मी आपल्यासाठी काय करू शकतो, मला सेवा द्या, असं जो म्हणतो, फक्त म्हणतच नाही तर सेवा, सेवेसाठी प्रार्थना करतो, असा त्याला किंकर म्हणतात। चैतन्य महाप्रभू म्हणतात, मी किंकर आहे, मी असा दास आहे। ऐ नंद तनुज किंकरम पतिताम माम विषमे भवांबुधो, परंतु या भवसागरामध्ये मी पडलो, बुडतोय, म्हणून भगवंता मला वाचव, त्या भवसागरातून बाहेर काढ, उचल मला, तुझ्या चरणाची धूळ बनाव, तुझ्या चरणाची सेवा दे हे भगवंता। हरी हरी। जे कोणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात, दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ शकता, जायला हवं। पाच हजार वर्षापूर्वी ते भगवंत प्रगट झाले, लीला खेळले ही 125 वर्ष या पृथ्वीच्या पाठीवरती, तेच भगवंत विठ्ठलाच्या रूपानं या जगामध्ये आजपर्यंत हजर आहेत। एका रूपानं ते गेलेही स्वधामोपगते धर्मज्ञानादिभी सह, पण एका दुसऱ्या रूपामध्ये भगवंत मूर्तीच्या विग्रहाच्या रूपामध्ये पंढरपूरने भगवंत आजही आपल्या सर्वांना दर्शन देण्यासाठी उभे आहेत।